नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कागदाच्या वस्तू बघितल्या असतील ना. कागदाच्या निरनिराळ्या वस्तू पाहिल्या आणि बनवल्यासुद्धा असतील. काही मुलांना होळी बनवता येत असेल, तर काही मुलांना कागदाचा पंखासुद्धा बनवता येत असेल, काहींना कागदाची भिरभिरे बनवता येत असतील, तर काहींना उड्या मारणारा बेडूकसुद्धा बनवता येत असेल. अशा अनेक कागदाच्या वस्तू आपण बघितलेल्या आहेत आणि काहींनी बनवलेल्यासुद्धा आहेत. बरं, तुम्हाला डोक्यात टोपी घालायला आवडते ना? आपण हिवाळ्यामध्ये लोकरची टोपी घालतो, उन्हाळ्यामध्ये घराबाहेर जाताना कापडाची टोपी घालतो, पण आज आपल्याला अशीच कागदाची टोपी बनवायची आहे. कागदाची टोपी, गंमतच वाटते ना? हो, आज आपल्याला कागदाची टोपी बनवायची आहे. मग आपल्या पाठ्यपुस्तकातील 4.8 ॲक्टिव्हिटी टाईम या पाठामधून आपण कागदाची टोपी कशी बनवायची हे शिकणार आहोत. चला तर मग कागदाची टोपी बनवायला शिकूया.